पहिल्या वर्षापासून तो याच्याशी जोडलेला आहे. काय एक्साइटमेंट आहे आणि 10 वर्ष पूर्ण सुवर्ण. अरे खूप मोठ खूप एक्साइटमेंट खूप आहे यार, कारण 10 वर्ष झाली या सोहळ्याला आणि 10 वर्ष या सोहळ्याची कुठेतरी असोसिएशन आहे माझं. 10 वर्षाचा सोहळा आणि दरवर्षी काही ना काही असोसिएशन असतं, नॉमिनेशन असतं, अवॉर्ड्स असतात, खूप इमोशनल मुवमेंट आहेत. पहिल्या वर्षी आई वडिलांना घेऊन आलो होतो, त्यांच्या हस्ते प्राईज घेतलं होतं. यावर्षीही या सुवर्णदर्शक सोहळ्यात लालबाग परळसाठी मला नामांकन आहे, कारण माझ्या खूप जवळचा सिनेमा आहे, महेश सरांनी खूप वेगळं काम करून घेतलं माझ्यासाठी. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्यात ते परत परफॉर्म पण करतो आहे सर. कलाकार म्हणून बरं वाटतं रे की एवढ्या मोठ्या सोहळ्यात आपण पण भाग आहोत. हो यार, मी पहिल्यांदा ह्या म्हणजे पहिल्यांदा मी सोनाली कुलकर्णी कुठली तरी स्टेज शेअर करतो आहे. ती उत्तम नाचते, कमाल ॲक्ट्रेस आहे, तिच्यावर कधी नाचायची संधी अशी कधीच नाही मिळाली. सिनेमात काम केलं आहे पण पहिल्यांदा, आणि ती म्हणजे मला असं वाटतं की ते कमालीचं होईल. म्हणजे गणेश वंदना आहे, एनर्जी आहे, अजय अतुलची गाणी आहेत, त्यामुळे हे पण काहीतरी नवीन काहीतरी घडतं माझ्या आयुष्यात. नाही आनंद आहे आणि एक्साइटमेंट आहे. खूप दिग्गज लोक माझ्या यादीत आहेत, नागराज मंजुळे आहेत, अंकुश दादा आहे, सचिन खेडेकर सर आहे, कितीतरी बापरे किती 10 लोक आहेत नॉमिनेशनमध्ये. सो लालबाग परसाठी हे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नॉमिनेशन खूप स्पेशल आहे. अवॉर्ड कोणाला मिळाला मला माहिती नाही, पण मला म्हणजे आपण असा विचार करतो ना, आयुष्यात कधी आपण ह्या स्टेजला असू का रे, इतक्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर आपण असू का रे, असं असतं पण एक आनंद होतो ना. तर या 10 वर्षात आपण आहोत म्हणजे त्यांच्या बरोबरीने कुठेतरी आपल्या आपल्या कामाची दखल घेतली, याचा आनंद मोठा आहे. नाही मला असं वाटतं की तो मी विचारच करत नाही. 2.5 वर्ष आपण होतो त्यात आपण वेगळ्या स्ट्रगल करत होतो. आता थिएटर्स ओपन आहेत, झिम्मा सुपर हिट आहे, पांडूलाही खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे, नवीन नवीन कार्यक्रम येत आहेत, लोकांना मनोरंजन करण्याची बऱ्याचशा गोष्टी मिळतात. तसंच एक अशा गोष्टी होतात त्यातून कलाकार म्हणून एक ऊर्जा मिळते, स्फूर्ती मिळते आणि मजा येते यार. खूप आहेत, खूप बालभारती नावाचा सिनेमा आहे, हजारव्या शोले पर्यावरणाचा सिनेमा आहे, रोहित शेट्टी सरांबरोबर सर्कसही करतो आहे. तर खूप छान 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 गोष्टी आहेत आणि मी खूप एक्साइटेड आहे, कारण मी खूप सारे सिनेमे पेंडिंग आहेत जे लवकर रिलीज व्हावेत. खूप कमाल आहे. श्वेता शिंदे नावाची माझी जी स्टायलिश आहे ती खूप छान मेहनत घेते माझ्यावर, खूप चांगले कॉम्प्लिमेंट मिळत आहेत, लोक खूप ॲप्रिशिएट करत आहेत. सो ते आहे बरं, छान वाटलं असेल तर बेस्ट मजा येते. आणि याची थीम पण आहे ब्लॅक आणि गोल्ड, त्यामुळे या पद्धतीने आलो आहे.